ही आता रंग फारी यांची पाच न्यारी अहो नेम नाही करतील काय तो म्हणे वृत्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय बोला बोला पटकन बोला बाळा मला जरा माझ्याकडून 1 किलो तांदूळ आणून दे ना प्लीज. याला काय अर्थ आहे गाय? घरात एवढी सगळी माणसं असताना तुला मीच सापडते? एवढी सगळी माणसं असूनही मला त्याचा काळी इतकाही उपयोग नाहीये. का घरातले सगळे गेले कुठे? हा बाजू 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 घरातले सगळे जागेवरच आहेत. पण घरातली कामं करायला वेळ आहे का कोणाकडे? का तुझे बाबा सकाळी त्यांची ऑफिस मध्ये जायची गडबड असते, संध्याकाळी बस आणि ट्रेनचे धक्के खात घरी येतात आणि थकतात. राहिली तुझी आजी, आता त्यांना या वयात मी काम सांगायची का? अगं पण माझ्या बोलण्याचा रोख बाबा किंवा आजींकडे नव्हताच मुळी. आपल्या घरात त्यांच्या व्यतिरिक्त इतरही 2 प्राणी राहतात. त्यांचं काय? कोण? सॅम आणि सेवा. हो अगदी बरोबर. ते काय ह्या घरात फक्त नाचधूस करायला आणि गडबड करायलाच राहतात का? हे बघ, सॅमला काम सांगायचं म्हटलं ना की मला टेन्शन येतं. का? कारण काम सांगितल्यावर त्याचं उत्तर ठरलेलं असतं. अशा शुल्लक करण्यासाठी माझा जन्म नाही झालाय. हो मग एकदा विचारून तरी घे साहेबांना कशासाठी जन्म झालाय म्हणून. विचारलं ना मग म्हणाला ते कारण अजून मला सापडलं नाहीये. सापडलं की तुला लगेच कळवेन. हो आणि तोपर्यंत बाबांच्या जीवावर मजा करत राहणार. दादाचं सोड, त्याच्याकडून काही अपेक्षा करणं ही आपलीच घोड चुके. पण सेवक तो या घरात राहतो, खातो पितो, झोपतो, पगार घेतो, तो काय आराम करण्याचा? सेवकला काम सांगायचं म्हटलं ना की मला फार विचार करावा लागतो. कारण असं अंका म्या सांगितलेलं काम स्वतःच डोकं न वापरता करतो. हॅलो, हा करगुटकर. हो हो करगुटकरांचंच घर. बोला. नाही मी त्यांची मुलगी बोलतीये. बोला. हो 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 आमच्याकडेच काम करतो तू. काय? अहो कधी कुठे केव्हा? हो हो कुठल्या? हो 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 आम्ही निघतो लगेच. हो हो. काय ग, कुणाचा फोन होता? अगं हॉस्पिटल मधून फोन होता. हॉस्पिटल मधून? हो सेवकचा ऍक्सिडेंट झालाय, चल लवकर. काय? हो फॅमिली डॉट कॉम. अरे आई, तुमची तर झोपायची वेळ झाली, तुम्ही इथे काय करताय? अगं हो ग, सेवक मला सॅम सारखाच ना. आता तो हॉस्पिटल मध्ये असताना मला शांतपणे झोप कशी काय लागेल? काही काळजी करू नका, डॉक्टरने सांगितलंय की सेवक आता बरा आहे. अगं पण त्याला झालंय तरी काय? अहो आई झालं कसं, तो रस्त्याने जात होता आणि तेवढ्यात समोरून भरधाव वेगात एक गाडी आली. म्हणजे सेवकला त्या गाडीने उडवलं? अहो नाही हो आई, त्या गाडीचा सेवक घाबरला आणि बाजूला झाला. पण काय झालं, तेवढ्यात तिसऱ्या माळ्यावरून एक कुंडी त्याच्या डोक्यात. म्हणजे ती कुंडी सेवकच्या डोक्यात पडली? अहो नाही हो, कुंडी नाही त्याच्या डोक्यात पडली. तेवढ्यात एका माणसाने सेवकला बाजूला खेळलं. अगं मग झालंय तरी काय? अहो आई काय झालं माहितीये का, सेवक त्या माणसाला थँक यू म्हणाला आणि पुढे चालायला लागला आणि तेवढ्यात त्याच्या पायाखाली केळीचं साल. बरं मग पुढे? अहो आई हाच तर ऍक्सिडेंट झाला. अगं तुझं काय डोकं फिरलंय का? केळीच्या सालीवरून घसरून कोणी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत का? अहो आई, सेवक त्या केळ्याच्या सालीवरून घसरून पडला आणि त्याचं डोकं बाजूला भीक मागत असलेल्या भिकाऱ्याच्या ताटलीवर आपटलं. आणि ताटली तुटली? अहो नाही हो, ताटली नाही तुटली, त्याचं डोकं आपटलं आणि तो बेशुद्ध झाला. मग आजूबाजूच्या लोकांनी त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आणि मग आपल्याला कळवलं. चला बाबा, म्हणजे ताटली तर वाचली. हा नाही म्हणजे सेवकला जास्त काही लागलं नाही? नाही जास्त काही लागलं नाहीये त्याला. डॉक्टरनी सांगितलं तो या अपघातातून वाचला असला तरी त्याच्या इवलशच्या कमकुवत मेंदूला फार धक्का लागलाय. अरे देवा, म्हणजे सेवक? नाही 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 नाही, वेडाविडा नाही झालाय तो, फक्त त्याची स्मृती गेलीय. अहो आई एवढी नका काळजी करू, त्याला तर डिस्चार्ज मिळणार आहे, येतील हे एवढ्या.
तू बरा असेल ना ग आई? तुम्ही आता जास्त काळजी करू नका, तिथे परत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. नाही नाही मी ठीक आहे. अरे आले काय रे, कशी प्रकृती आहे याची? आता ठीक आहे, फक्त त्याला मागचं आठवत नाही. कधी आठवणार? देवाला ठाऊक. अरे देवा. सेवक, ए सेवक. सेवकला कशाला आग मारताय? चहा हवाय. अहो डॉक्टरनी त्याला आराम करायला सांगितलंय. सॉरी सॉरी, हा मी विसरून गेलो, त्याची स्मृती गेली नाही का? हो काय 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 करतोय काय? आराम आराम. काल संध्याकाळी आला तेव्हा काय केलं? आराम. आल्यापासून खाणं आणि झोपणं एवढंच करतोय तू. मग काही संध्याकाळी काल कोणाला ओळखलं वगैरे? नाही हो, अजिबात कोणाला ओळखत नाही. आपण त्याच्याजवळ गेलो ना तर आश्चर्याने आणि कुतूहलाने नुसता पाहत राहतो. देवा सेवकला लवकर बरं कर बाबा. अहो काल काय झालं माहितीये का? जेवताना की नाही त्याने आपल्या सगळ्यांची नावं विचारून घेतली. हे चांगलं आहे, म्हणजे तो स्वतः बरं व्हायची धडपड करतोय. ऐकून आनंद वाटला. मी एक काम करते, तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे? यस. लक्षात राहतं हिच्या, माझ्याही राहतं कधी कधी. सदाशिव, सदाशिव, सदाशिव. मला माझ्या नावाने कोण हाक मारतय? सदाशिव, तू मला माझ्या नावाने हाक मारतोयस? मी साहेब. समीदा वाईने तरी मला तुमचं नाव आज सांगितलं. हा हा हा, ते काय माझं पाळल्यातलं नाव आहे. हा पण मी साहेब. कोणाचा साहेब? तुझा साहेब. तुमच्याकडे बघून तरी मला वाटत नाही तुम्ही साहेब आहे म्हणून. तुम्ही तर पक्के पगारी नोकर वाटताव. हे बघ, ते बरोबर आहे एका बाजूने. कसं आहे, नोकरी करायला मी बाहेर जातो, पण मी तुझ्यासारखी घरामध्ये नोकरी करत नाही. तू माझ्या घरात नोकरी करतोस म्हणून मी तुझा साहेब, मी या घराचा मालक, माझं नाव सदाशिव. बरोबर घेतलं ना तुमचं नाव? अरे ते तसं ते नावाचं काही नाही महत्वाचं रे, महत्व आहे ते रिस्पेक्टला, हा इज्जतीला. झाला, मी पण तास बोलतोय ना, नाव महत्वाचं नाहीच आहे, मग कशाला एवढे चिडताव? लई चायची तलप आली होती. थांबू family.com. हा नमस्कार डॉक्टर, मी संजना बोलते. संजना करगुटकर. हो 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 हो. नाही सेवकच्या बाबतीत हो नाही हो डॉक्टर. आम्ही हो आम्ही खूप प्रयत्न केला, पण नाही त्याला अजूनही काही आठवत नाही आहे. हो ना आम्ही हो, पण नाही त्यातून काहीच साध्य होत नाही आहे. डॉक्टर प्लीज तुम्ही ह्याच्यावर काही उपाय सुचवा ना. हां 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 हां, ही छान कल्पना आहे. हो पण डॉक्टर ह्या उपचाराने तो बरा होईल ना? ओके थँक्यू व्हेरी मच. हो हो मी कळवते तुम्हाला. हो 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 नक्की, थँक्यू. हो डॉक्टरांनी सेवकला जुन्या आठवणींची आठवण करून द्यायला सांगितले. सेवक, सेवक, त्याला कशाला हाक मारत आहो? चांगला झोपलेलो ना मी. अरे मला ना तुला काहीतरी दाखवायचंय. त्याला आता बघायला का आपल्याला येईल नाही, आपल्याला झोप आले नंतर दाखव. अरे सेवक, दोन मिनिटं प्लीज, प्लीज दोन मिनिटं बस नाही, प्लीज दोनच मिनिटं प्लीज. बस बस बस. काय आहे? हा मोबाईल आहे आणि मला माहिती आहे, एवढा पण काय फी जुडालेला नाही माझा. अरे मूर्खा, मी तुला मोबाईल नाही हे दाखवत होते बघ. हो मॅडम, मूर्खा बिरखा बोलायचं काम नाही. हा आपल्याशी एकदम इस्पेक्टनी बोलायचं, इस्पेक्टनी. कशाने इस्पेक्ट?
रिस्पेक्ट. हा अच्छा ओके सॉरी सॉरी शांतव शांतव चिडू नकोस. अरे मी मोबाईल म्हणजे तुला मोबाईल मधले फोटो दाखवत होते असं काय करतो हे बघ हे बघ हा ठेवा तुला आणि हे बघ हे बघ हा बघा बघ आपण गावाला गेलो होतो ना दादा पडला होता होय काय आणि हा बघा हा बघ हा आपल्या पिकनिकचा आठवत आहे आठवलं ना हे बघ आता पटलं आपल्याला पटलं तुला बर जा माझ्यासाठी एक कप चहा जा. ओ मॅडम चेंडी लावायचं काम नाही आपल्याला. अरे असं काय करतोस आता तूच म्हणाला ना की तुला पटलं तू आमचा नोकरस म्हणून. मी म्हणला मला पटला की मी तुम्हाला लोकांनी ओळखतो म्हणून नोकर आहे म्हणून काय बोललो काय मी. अरे असं काय करतोस हे बघ ना या फोटोमध्ये बघ हे बघ हे बघ मी पण दास बोलतोय ना या फोटोमध्ये मी कुठं नोकरासारखं काम करतोय का हा की कुठं नोकरासारखं मी सामान्य मान उचललेला आहे का नाही ना मग ती सगळी बाबांची कृपा. हा ती सगळी माझ्या बाबांची कृपा. तुझ्या बाबांची नाही माझ्या बाबांची कृपा. का कसं काय कसं काय काय त्यांनी कधी तुला नोकर समजलंच नाही ना कायम तुझे हवे नको ते लाड पुरवत राहिले फक्त कुठेही गावी गेलं की सगळं सामान आमच्या खांद्यावर आणि तू फक्त आजीला सांभाळायला. हो मॅडम बात झाली तुमची बगबग मी आतमध्ये जाऊन पडतो आता. गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. तुम्ही म्हणा गाढव बोलाव. नाही 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 आमचा हा जो काही गोंधळ चाललाय ना त्याबद्दल बोलत होते मी तुला नाही काही. हा मग ठीक आहे एक काम करा मला चहा पाठवून द्या. ओके नाही चला पले काय केलं म्हणजे सेवकला आठवेल आयडिया सेवक येतोय वाटत. सावध बाल जातो काशीला जातो काशीला गोमू सांगती न माझ्या तू येशील का गोमू सांगती न माझ्या तू येशील. काय नसताव हा काय येड्यासारखे काय नसताव हा काय चाललंय काय डॉस्का बिस्का फिरलाय तुमचा. अरे तू सदांकन हेच गाणं म्हणायचंस ना मग देऊ ठेवले हा अशी गाणी म्हणायला लागलाव तर लोक दगडी मारतील. तुला मारली म्हणून मी पण रिस्क घेतली ना. परत बोलतो जास्त बोलतो हा येड्यासारखा काय बी चाले करू नका आपल्याला आवडत नाही अजिबात आहे समजलं ना. हा हा प्लॅन तर फेल झाला आता काय करायचं त्याला काय येड्यासारखे काय बडबडताव. नाही विचार करतो विचार करताव. सॉलिड सॉलिड काम करताव सॉलिड काम करताव. तुम्ही विचार करा मी जरा आराम करतो. बरोबर हा एका हिंदी पिक्चर मध्ये पाहिलं होतं ज्या जागेवर लागलेलं असतं त्या जागेवर परत मारलं तर स्मृती परत येते म्हणे. पण त्यासाठी गरज आहे एका जड वस्तूची ती कुठे मिळेल तिथे. हा इथे का झोपलाय सेवक हट. ए म्हातारे तू मारतेस कशाला हा मी तर झोपलेलं दिसत नाही तुला. म्हणूनच तर मारते ना हा आणि म्हातारी कोणा बोलतोस ते म्हातारी किती म्हातारे आहेत माझ्याशी उद्धटपणाने बोलतो सेवक. अजिबात मारायचं काम नाही मला मारली ना तर मी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करीन आधीच सांगून ठेवतो. मला इथं गप झोपू द्या चला तिथं. तू काय करतोयस. आजी मी एका हिंदी पिक्चर मध्ये पाहिलं होतं काय ज्या जागेवर लागलेलं असतं ना त्या जागेवर पुन्हा मारलं की स्मृती परत येते म्हणे. हो थांबा मी त्याला मारते. नाही नाही मी मारते. बरं जाऊ दे तूच मार. हा मग अशी बोलला जर मी हा मारलं तर हा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करेल.
मला मारल्यावर त्याची स्मृती परत आलीच नाही तर हा पोलीस स्टेशन मध्ये जाईल. मर तूच मार. नको नको तूच मार. तुम्हाला चाय पाहिजे तर माझ्याकडे मागून घ्या हो. आता मारू नका मला. हा बरा झाला वाटत. ही आता रंग भारी यांची पाच न्यारी अहो नेम नाही करतील काय. तो तो म्हणे नृत्य शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. family.com